राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, पाहुयात काय या म्हणतात. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं काम सुरू झालं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी महानगरपालिकेने केलं आहे. एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो खऱ्या अर्थानं पुण्याला पर्यावरण पूरक शहर करणार आहे, 100% सिवेज ट्रीटमेंट च्या दृष्टीनं जो मुळामुठाचा जायका प्रोजेक्ट हा या ठिकाणी संकल्पित करण्यात आला आणि त्याला राज्य सरकारने त्या काळात मान्यता देऊन केंद्राची मान्यता घेऊन जापानच्या जायकाने 100% फंडिंग या प्रोजेक्टला दिलं आहे, ज्यामध्ये 11 STP तयार करायचे आहेत आणि यातनं 100% जे आज घाणपाणी सांडपाणी हे नदीपात्रात जातं ते पूर्णपणे ट्रीट होईल आणि पुणे एक पहिलं शहर असं तयार होईल की जे आपल्या 100% सिवेजला ट्रीट करत आहे. या प्रोजेक्टच्या संदर्भात मागच्या काळात निविदा काढल्या होत्या पण त्या निविदा खूप चढ्या दराने आल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्या आणि मग त्याच्यामध्ये काही जे चेंजेस आहेत, आता केंद्र सरकारने अशा प्रकारच्या सगळ्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांकरता एक नमामि गंगेच्या नामावर नॉर्म्स तयार केले आहेत. त्याच्यामध्ये STP सोबत 15 वर्षाचा मेंटेनन्स हे कंपल्शन त्यांनी केलेलं आहे, तर त्या धर्तीवर आता नवीन टेंडर्स त्याची निघणार आहेत आणि या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये टेंडर काढून जूनपर्यंत काम सुरू करण्यात येईल असं आयुक्तांनी या संदर्भात सांगितलं आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामुळे पुणे हे देशातलं सर्वात पर्यावरणपूरक अशा प्रकारचं शहर म्हणून आपल्याला विकसित होताना त्या ठिकाणी दिसेल. जवळजवळ यासोबत घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण पुण्याला निधी दिला होता आणि काही परवानग्या दिल्या होत्या आणि विशेषतः कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा हातामध्ये घेतला होता. त्यात असं सांगण्यात आलं आहे की साधारण पुढच्या 3 महिन्यामध्ये 650 टनापैकी 300 टन कचऱ्याचं त्या ठिकाणी विद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू होईल आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण 650 टन घनकचऱ्याचा जो प्रकल्प आहे तो पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि यासोबत एकूण 1300 टन कचऱ्याच्या एकूण विल्हेवाटीचे आणि त्याला सायंटिफिक ट्रीटमेंटचे प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होतील. यामुळे देखील एक मोठा मला असं वाटतं फरक हा आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळेल आणि अतिशय वेगानं याचं देखील काम हे चाललेलं आहे. एक या ठिकाणी चांदणी चौकच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की तोही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे प्रोजेक्ट आहे. त्यावेळेस लँड ॲक्विजिशनचा प्रश्न निर्माण झाला होता, तर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने 185 कोटी रुपये हे लँड ॲक्विजिशन करता दिले होते. साधारणपणे सरकार असे पैसे देत नाही पण एक अपवाद म्हणून आम्ही त्याची योजना सुरू केली आणि पुणे असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल असे सगळ्या शहरांना आपण लँड ॲक्विजिशनला पैसे दिले कारण माननीय गडकरी साहेबांनी उर्वरित कामाकरता पूर्ण पैसा आपल्याला उपलब्ध करून दिला. तर त्याचंही आता जवळजवळ सगळी लँड हातामध्ये आली आहे, अगदी म्हणजे काही पॉईंट एवढी लँड बाकी आहे ती पण येईल, तर ते काम देखील अतिशय वेगानं सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हाही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्यात 6,000 घरांचं काम सुरू आहे आणि या वर्षाच्या शेवटीपर्यंत 19,000 नवीन घरं ही बांधण्याचं काम हे पुणे महानगरपालिका हातामध्ये घेणार आहे आणि ती देखील एक अत्यंत महत्त्वाची योजना ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे मेट्रोच्या संदर्भात सांगण्यात आलं आहे की 21 किलोमीटरचा जो पहिला टप्पा आहे तो 22 किलोमीटरचा तो यावर्षीच सुरू करण्यात येईल आणि उर्वरित 10 किलोमीटरचा 2022 सुरू करण्यात येईल. त्यासोबत एक याचा टप्पा 2 हा जवळजवळ 60 किलोमीटरचा तोही मेट्रोमध्ये तयार होतो आहे, तर तो जर त्यांनी सबमिट करून महाराष्ट्र सरकारने तो तात्काळ केंद्र सरकारकडे पाठवला तर आम्ही पाठपुरावा करून पुढच्या बजेटमध्ये तो येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू. ज्याप्रमाणे या बजेटमध्ये नागपूरचा टप्पा 2 आणि नाशिक मेट्रो आणि त्यासोबत पुणे मेट्रोलाही पैसे मिळाले, पण या नवीन मेट्रोंना जे पैसे मिळाले आहेत तसंच पुणे मेट्रोच्याही टप्पा 2ला पुढील वर्षी बजेटमध्ये तरतूद मिळावी याकरता आम्ही निश्चितपणे त्या संदर्भातला प्रयत्न करू. त्याची सगळी पूर्तता ही मात्र पुणे मेट्रोला निश्चितपणे करावी लागेल.
पीएमपीएलच्या संदर्भात देखील ज्या काही आपण त्या काळात योजना आणली होती आणि इलेक्ट्रिक बसेस घेण्याच्या संदर्भातला निर्णय झाला होता. पहिल्या 150 बसेस आल्या, उर्वरित बसेस त्या ठिकाणी येत आहेत आणि त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स हा पुणेकरांनी दिला आहे. आणि आता जवळजवळ डिसेंबर 2021 पर्यंत 500 अजून नवीन बसेस या फ्लीटमध्ये ॲड करण्याचा निर्णय हा पुणे महानगरपालिकेने घेतला आहे, जो मला असं वाटतं अतिशय चांगला आहे. HCMTR संदर्भात मागच्या काळामध्ये आपण बराच प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये फिजिबिलिटीच्या काही अडचणी होत्या आणि म्हणून मी त्यावेळेस निर्णय केला होता की फिजिबिलिटीची जी गॅप आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही देऊ. तो अंतिम निर्णय व्हायच्या आधी नवीन सरकार आलं, पण मला असं वाटतं की HCMTR संदर्भात एकतर त्याचा काही भाग हा पिंपरी चिंचवडमध्ये जातो आणि त्या महानगरपालिकेने निओ मेट्रोचा एक चांगला पर्याय त्याच्यामध्ये शोधला आहे. तर आज मी चर्चा केली आणि मी आयुक्तांना अशी विनंती केली आहे की त्यांनी हायब्रिड पद्धतीनं निओ मेट्रो असं आता आपल्याला माहिती आहे हायब्रिड बांधकाम अशा प्रकारे आपल्याला करता येतं, त्याच्यामुळे एकूण बांधकामाचं समजा आपण दोन वेगळे केले तर जो काही खर्च होईल त्याच्या 40%. आता जसं आपण मागच्या काळात पुलाची निर्मिती केली तसं निओ मेट्रो आणि एक कॉरिडॉर त्याला वाहतुकीचा असा देखील आपल्याला तयार करता येऊ शकतो. तशा प्रकारची जर फिजिबिलिटी त्याची केली तर दोन्ही महानगरपालिका मिळून अतिशय चांगल्या प्रकारे हा HCMTR होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याच्यावर आल्यामुळे तो अधिक फिजिबल आणि अधिक सस्टेनेबल होईल. तर त्याही संदर्भात आज चर्चा झाली आहे. SRAच्या संदर्भातल्या काही अडचणी त्या ठिकाणी आहेत. आपल्याला कल्पना असेल की SRAच्या एक्झिस्टिंग रूलमध्ये SRA डेव्हलप होऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यावेळेस एक कमिटी तयार केली होती. या कमिटीने जुलै 2019 एक रिपोर्ट सादर केला होता. 2 महिन्यात तो रिपोर्ट आपण अंतिम मान्यतेला मुख्यमंत्री कार्यालयात आणला होता, पण दुर्दैवाने तो 23 सप्टेंबरला आचारसंहिता लागली आणि त्यामुळे त्याला अंतिम मान्यता देता आली नाही. परंतु त्यानंतर आता जवळजवळ 1.5 वर्षाचा काळ झाला आहे, अजूनही त्याला अंतिम मान्यता मिळालेली नाही. तर मी स्वतः नगरविकास मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी तात्काळ त्याला मान्यता द्यावी. याचं कारण त्याशिवाय पुण्यामध्ये SRAचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि अतिशय प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचे हे SRAचे नियम आपण त्या काळात तयार केले होते, सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तयार केले होते. त्या नियमांना जर तात्काळ मान्यता मिळाली तर मला असं वाटतं की SRAचा देखील प्रश्न या ठिकाणी सुटू शकतो. स्मार्ट सिटीच्या संदर्भात एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर झालं, ज्यात 703 कोटी रुपयाचे 19 प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत आणि उर्वरित प्रोजेक्ट हे त्यांनी आता या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत. पुणे मेडिकल कॉलेजच्या संदर्भात देखील आता पुणे महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मध्यंतरी एक शिष्टमंडळ आलं होतं, मी स्वतः शिष्टमंडळासोबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे गेलो होतो आणि त्यांनी पुढाकार घेऊन जे NMC म्हणून जी बॉडी तयार झाली आहे त्यांच्या प्रमुखांना विनंती केली की आपण एक्सपेडाईट करून तात्काळ या मेडिकल कॉलेजला मान्यता मिळेल असं बघावं. त्यानंतर ती एक बैठक देखील त्या ठिकाणी झाली आणि मला विश्वास आहे की शक्यतोवर याच वर्षी हे जे काही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींच्या नावाने मेडिकल कॉलेज होणार आहे त्याची सुरुवात होऊ शकेल. 2-3 गोष्टी मला अतिशय चांगल्या वाटल्या. एकतर पुणे महानगरपालिकेने जी अभय योजना हातामध्ये घेतली आहे त्यात आयुक्तांनी सांगितलं की 492 कोटी रुपये त्याच्यामध्ये जमा झाले. चेअरमननी त्याच्यात विशेष लक्ष घातलं होतं आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळात ही एकमेव महानगरपालिका अशी आहे की ज्याला इतक्या मोठ्या प्रमाणात या अभय योजनेमुळे पैसा हा प्राप्त झालेला आहे. ही एक चांगली योजना आहे, ती इतरही महानगरपालिकांमध्ये जाऊ शकली तर किमान आमच्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेच्या महापौरांना मी सांगणार आहे की त्यांनी पुण्यातून ही योजना समजून घ्यावी आणि त्यांच्या महानगरपालिकेमध्ये ते राबवता येईल काही बघावं. दुसरं, इथे PPP मोडवर जे 800 कोटी रुपयाची रस्त्यांची योजना आहे ती मी समजून घेतली, तीही अतिशय चांगल्या प्रकारे मला असं वाटतं त्या योजनेचाही फायदा होईल. आणि त्यासोबत पुण्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट क्रेडिट देण्याच्या संदर्भात एक नवीन योजना तयार केली आहे. कारण आज आपण बघतो की जागा एक्वायर करणं हे कठीण जातं आणि म्हणून त्याच्याकरता एवढा पैसा देणं, कारण आपल्या नवीन कायद्याने दुप्पट पैसा द्यावा लागतो आणि कॅश कंपोनंट हा जागेच्या रेट्समुळे फार मोठा होतो आणि म्हणून एक नवीन पद्धत पुण्याने सुरू केली आहे आणि मला सांगितलं की त्याला रिस्पॉन्स चांगला आहे.
तर ती देखील इतर ठिकाणी वापरता येईल का असं आम्ही निश्चित बघू. तर मला असं वाटतं की या काही चांगल्या योजना हे पुण्याने सुरू केलेल्या आहेत. जे 11 गावं मागच्या काळात घेतली होती त्या गावांमध्ये जवळजवळ 496 कोटी रुपयाची सीवेजची योजना ही आता सुरू झाली आहे, काही टीपी स्कीम सुरू झाल्या आहेत. मला असं वाटतं की या संदर्भात अतिशय चांगल्या नवीन योजना या पुणे महानगरपालिकेने हातात घेतल्या. पुणे महानगरपालिकेला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व पदाधिकारी करत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि जी काही मदत मी या ठिकाणी त्यांना करू शकेन त्याकरता खरं म्हणजे मी ह्या सगळे प्रोजेक्ट समजून घेतले आणि प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट करायचा प्रयत्न महानगरपालिका करेल असा मला विश्वास आहे. नाही, ते केलंच पाहिजे असं माझं मत आहे. म्हणून आज आयुक्तांशी आम्ही चर्चा केली. आयुक्तांचं मत असं होतं की आपल्याला छोटे रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी पाईप टाकायला खोदायचं आणि डक्ट करता खोदायचं तर अख्खा रस्ता खोदला जाईल. म्हणून त्यांच्या डोक्यात होतं की दोन पार्टमध्ये करावं, पण मी त्यांना असं सांगितलं आहे की ती फिजिबल होणार नाही दोन पार्टमध्ये, ते एकत्रितच करावं लागेल. तर त्या संदर्भात महापौर आणि आयुक्त आता बसून त्याच्यावर निर्णय करतील. सोबतच केलं पाहिजे, मूळ योजनेमध्ये सोबतच आहेत आणि सोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की जायका ज्यावेळेस फंडिंग करतं त्यावेळी त्याच्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा कन्सल्टंट लागतो, एक जनरल कन्सल्टंट ते अपॉइंट करतात आणि त्यांची मान्यता घ्यावी लागते, जी मान्यता टोकियोला जाते म्हणजे त्यांच्या हेडक्वार्टरला जाते. त्यामुळे पहिल्यांदा कन्सल्टंटनी रिपोर्ट्स जे तयार केले ते रिपोर्ट्स त्यांनी मंजूर करायला जवळजवळ 1-1.5 वर्ष लावलं. ते आल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच टेंडर काढावं लागतं. त्या पद्धतीने टेंडर निघाल्यानंतर खूप हाय रेट्स आले. त्यावेळेस मीच मुख्यमंत्री होतो आणि ते रेट्स बघितल्यानंतर, कारण इतरत्र आम्ही तेच काम करत होतो, म्हणून मी त्यावेळेस महापौरांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुमचे जे आलेले रेट्स आहेत हे इतर देशामध्ये इतर ठिकाणी नमामी गंगेचे जे रेट्स आहेत किंवा त्याच्यापेक्षा खूप हाय आले आहेत, तुमच्या कन्सल्टंटला तुम्ही या संदर्भात सांगा. पुन्हा मग त्या संदर्भात केंद्रामध्ये बैठक झाली आणि त्यांनी हे सांगितलं की आता आम्ही 1 सिटी 1 ऑपरेटर असा एक नॉर्म तयार केला आहे आणि हे सगळे प्रोजेक्ट्स नमामी गंगा याचा जे हेड आहे त्या हेडच्या खाली आम्ही आणलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे सारख्या स्पेसिफिकेशननी तुम्हाला त्या प्रकारचे टेंडर्स काढावे लागतील. पुन्हा कन्सल्टंटने नव्याने ते तयार केलं, ते पुन्हा टोकियोला म्हणजे जायकाच्या हेड ऑफिसला गेलं. आता जायकाने ते पुन्हा मंजूर करून दिला. त्याचा एक पार्ट अजून यायचा आहे पण तो महिनाभरात येईल असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आणि म्हणूनच आता यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन फेब्रुवारीमध्ये त्याचं टेंडर निघेल. शेवटी हा जायकाचा पैसा असल्यामुळे त्यांच्या पद्धतीनेच त्याचे टेंडर काढावे लागतात, त्याचे अधिकार महापालिकेला नाही आहेत. असं त्यांच्यामुळे उशीर झाला असं म्हणता येणार नाही, कारण शेवटी ते आपली फंडिंग एजन्सी आहेत आणि 100% फंडिंग ते करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जायका जे देशाला लोन देतं ते 0.5% व्याजाने देतं आणि 30 वर्ष 20 वर्षाचं ते फंडिंग असतं, त्यामुळे त्यांना दोष देण्याचं कारण नाही आहे. त्यांची एक पद्धत आहे. आता जायकाकडनं मुंबईतले अनेक प्रकल्प आपण मंजूर करून घेतले आहेत, तर ते त्यांच्या पद्धतीने कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता त्या ठिकाणी ते काम करतात. तर मला असं वाटतं की त्या पद्धतीमुळे कदाचित थोडासा विलंब झाला असेल, पण त्याचा दोष जायकाला देणं योग्य नाही. असं आहे, आता त्या संदर्भातला निर्णय जवळपास सरकारने केला आहे की 23 गावं घ्यायची आहेत. मुळात साधारणपणे जर संलग्न एरिया असेल तर त्या संलग्न एरियामध्ये नवीन नगरपालिका तयार करणं हे अधिक संयुक्तिक असतं. याचं कारण असं आहे की अर्बनायझेशन जेव्हा होतं त्या अर्बनायझेशनला थांबवण्याचा एकमेव मार्ग असा आहे की स्मॉल अर्बन सेंटर्स तयार करणं.
त्यामुळे जो वाढता एरिया असतो याला नगरपालिकांमध्ये अनेक वेळा आपण परिवर्तित करतो आणि त्या नगरपालिका आपण अधिक डेव्हलप करत असतो. पण काही वेळेला समजा संलग्नित एरिया नसेल तर मग ती नगरपालिका करता येत नाही, त्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेतच ती गावं घ्यावी लागतात. मला असं वाटतं आता याच्यावर अधिक चर्चा करायचा स्कोप उरलेला नाही कारण सरकारने निर्णय केलेला आहे. असं आहे की पुण्यामध्ये बीडीपीच्या संदर्भातलं एकमत जे आहे ते होणं फार कठीण आहे आणि ते होणं फार गरजेचं आहे. असं आहे की त्या काळामध्ये आम्ही एक फूड फॉर थॉट असा दिला होता की बीडीपीच्या संदर्भातलं जे काही डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंट करत असताना ज्या प्रकारे समजा आपले माथेरान असेल किंवा असे जे आपले हिल स्टेशन्स आहेत महाबळेश्वर असेल या ठिकाणी आपण 15% अलाव करतो, त्यापेक्षा जास्त अलाव करत नाही, तर त्या धर्तीवर आपल्याला बीडीपीचा विकास करता येईल का? आता बीडीपी म्हणजे जसं मुंबईमध्ये NDZ आहे, नो डेव्हलपमेंट झोन, त्यालाच इथे पुण्याच्या आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आपण बीडीपी म्हटलं. आता मुंबईला त्यांनी वेगळी पॉलिसी घेतली आहे NDZ डेव्हलप करायची, पण एक पुणेकरांचं एका गोष्टीवर एकमत आहे की तिथे डेन्सिफिकेशन होऊ नये किंवा तिथे काँक्रीटचं जंगल होऊ नये, जे अतिशय योग्य आहे. पण आपण जर त्या संदर्भातला अंतिम निर्णय केला नाही तर रोज त्याच्यावर अतिक्रमण होत राहील कारण त्याच्यामध्ये प्रायव्हेट लँड्स खूप आहेत, त्यामुळे त्या प्रायव्हेट लँड्सचे लोक मग काही ना काही कारण काढून कसं विकता येईल आणि कसं त्या ठिकाणी बांधकाम करता येईल, त्यामुळे अनेक वेळा रेग्युलेट करणं हे अधिक फायद्याचं ठरतं. मला असं वाटतं आत्ता मला त्याची खरी स्थिती माहीत नाही, मी त्याच्यावर चर्चा केली नाही, पण एक एकमत करून काहीतरी निर्णय त्याच्यावर करावा लागेल. असं नाहीये, त्याच्या संदर्भात हे खरंच आहे की आपण, मी म्हणूनच मगाशी सांगितलं की प्रायव्हेट ओनरशिप असल्यामुळे आपण बिना कंपेन्सेशनचा जर अगदी कमी मोबदल्यावर म्हणजे 0.8 वर किंवा आपण जर ते घेण्याचा प्रयत्न केला तर प्रायव्हेट ओनरशिप असल्यामुळे लोकं ते काही देणार नाही. पण त्यासोबत आपल्यासमोर प्रश्न असा आहे की त्याला डेन्सिफाय करता येत नाही, तिथे काँक्रीटची जंगलं तयार करता येत नाही, म्हणून अल्टिमेटली त्यावेळेस निर्णय असा झाला. अंतिम निर्णय घेताना मी महापौरांना आणि सगळ्यांना असं सांगितलं, इथल्या खासदारांना, राज्यसभेच्या खासदारांना, की तुम्ही सगळे मिळून याचा अंतिम निर्णय घ्या, जो अंतिम निर्णय तुम्ही घ्याल तो शासनाला मान्य असेल. दुर्दैवाने तो अंतिम निर्णय अजून अंतिम टप्प्यावर गेलेला नाही आहे. असं आहे की पुण्याचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर जेव्हा संपूर्ण राज्याचा विचार झाला त्यावेळेस राज्याचा विचार करताना असं लक्षात आलं की 6 मीटरच्या रोडवर रिडेव्हलपमेंट करणं तर आवश्यक आहे, रिडेव्हलपमेंट करता TDRE आवश्यक आहे, पण आपण जर तिथे डेन्सिफिकेशन सुरू केलं आणि रोड विड्थ वाढवली नाही तर उद्याच्या काळामध्ये फक्त काँक्रीटचं जंगल तयार होईल, यापेक्षा काही वेगळं होणार नाही. आणि एक मिनिट मी बोलतोय, मग मुंबई महानगर, मुंबईचा ज्यावेळेस DP तयार केला त्यास मुंबईच्या DP मध्ये याच्यावर मार्ग आम्ही असा शोधून काढला की 6 मीटरचे सगळे रोड्स हे 9 मीटरचे करायचे. 9 मीटरचे करत असताना दोन्ही साईडला 1.5-1.5 मीटरचा सेटबॅक घ्यायला लावायचा, पण तो कधी, एक्झिस्टिंग घरं तोडून नाही, ते सगळे रिडेव्हलपमेंटला जाणारच आहेत. रिडेव्हलपमेंटला जात असताना त्यांना ॲडिशनल FSI किंवा TDR द्यायचा आणि त्यावेळेस त्यांनी 1.5-1.5 मीटरचा सेटबॅक घ्यायचा. वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात सगळी घरं ज्यावेळेस रिडेव्हलपमेंटला जातील त्यावेळेस 9 मीटरचा रस्ता तुम्हाला उपलब्ध होईल, म्हणजे आजच्या लोकांनाही त्रास होणार नाही, रिडेव्हलपमेंटमध्येही अडचण होणार नाही आणि त्यासोबत डेन्सिफिकेशन होणार नाही, काँक्रीटची जंगलं तयार होणार नाही.
दुर्दैवाने पुण्याचा डीपी सगळ्यात आधी झाला होता आणि त्यामुळे पुण्याकरता हा वेगळा निर्णय करावा लागला की बाकी सगळ्या डीपीमध्ये तुम्ही बघा पुण्याच्या व्यतिरिक्त नंतर जेवढे डीपी केले महाराष्ट्रातले सगळे डीपी माझ्याच काळात झाले त्या सगळ्या डीपीमध्ये 6 मीटरचे रोड 9 मीटर केले आहेत आणि हा नियम त्याला लागू केला आहे. नाही देणारच 6 मीटरवर आता एकदा हा निर्णय झाला ना की TDR आता त्यांना आत्ताच वापरता येईल फक्त त्यांना सेटबॅक घ्यावा लागेल म्हणजे बांधत असताना त्यांना सेटबॅक घेऊन फक्त बांधावं लागेल. असं आहे पुणे हे जे शहर आहे हे विचारवंतांचं आणि बुद्धिवंतांचं शहर आहे. इथे जगातले सगळे चांगले प्लॅनर्स या ठिकाणी आहेत त्यामुळे जिथे बुद्धिवंत विचारवंत आणि प्लॅनर्स असतात तिथे वेगवेगळे मतही असतात त्यामुळे त्या मतानुसार वेगवेगळ्या प्रकारे ऑब्जेक्शन नक्की आले असतील. मला असं वाटतं महापालिका त्या संदर्भात त्या सगळ्या ऑब्जेक्शन्सचा विचार करेल आणि शेवटी आपण जी काही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये सामूहिक चिंतन असतं कलेक्टिव्ह विजडम असतं सगळ्यांचे सगळे मतं काय अकोमोडेट करता येत नाही सामूहिक चिंतनातनं जे मत निघेल ते ते अकोमोडेट करते. असं नाही मी सगळ्याच महानगरपालिकेत चांगलं लक्ष देतो. पुण्यामध्ये मला महापौरांनी स्वतः निमंत्रित केलं मी महापौरांना मध्यंतरी बोलवलं होतं मी म्हटलं की बाबा एवढे प्रोजेक्ट्स आपण सगळे सुरू केले होते त्याची काय स्थिती आहे आता. तर महापौरांनी मला असं सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की एकदा तुम्ही महानगरपालिकेतच या म्हणजे ह्या सगळ्या प्रोजेक्टच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन तुम्हाला देऊ त्यामुळे पुणेच नाही मी इतरही महानगरपालिकेत जाताना तुम्हाला दिसेल. नाही असं आहे की स्मार्ट सिटीच्या संदर्भातले 19 प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले आहेत पण स्मार्ट सिटीचे जे प्रोजेक्ट्स आहेत यातलं समजा रेट्रोफिटिंगचा प्रोजेक्ट असेल तर हा प्रोजेक्ट 7 वर्षाचा असतो मिनिमम त्याची जी एज असते रेट्रोफिटिंगची याला 7 वर्ष लागतात पण ते प्रोजेक्ट सुरू झाले त्यामुळे काही एकदम छोटे प्रोजेक्ट होते ते पूर्ण झाले काही प्रोजेक्ट्सला वेळ लागेल. निश्चित चांगलं काम केलेलं आहे कुठेही संथगती नाही आहे. उदाहरणादाखल पिण्याच्या पाण्याचा जो 24/7 प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट 18 ते 23 पूर्ण करायचा त्याप्रमाणे यावर्षी मी सांगितलं 34 झोन होत आहेत 50 झोन मार्चमध्ये होत आहेत असं प्रत्येक प्रकल्पाची परिस्थिती चांगली आहे. मला असं वाटतं पुण्यामध्ये पदाधिकारी उत्तम काम करत आहेत शेवटी महानगरपालिकेमध्ये अजून गतिशीलता आणली पाहिजे हे सगळ्याच महानगरपालिकांकडनं अपेक्षित आहे पण महानगरपालिकेमध्ये लोकल प्रॉब्लेम्सही अनेक असतात लोकांना जास्त विश्वासात घ्यावं लागतं त्यामुळे प्रोजेक्टची गती जी आहे ती अधिक वाढवण्याचा प्रयत्न आपण करू. चला धन्यवाद. पक्षातले कुठलेच प्रॉब्लेम वॉशिंग्टन पोस्ट मध्ये एल्गार परिषदेचे एक जे काही अर्बन नक्षल म्हणून आत्ता जेलमध्ये आहे अशा रोना विल्सनच्या संदर्भातला एक बातमी त्या ठिकाणी छापली आहे. मी स्वतः तो अहवाल वाचला फॉरेन्सिकचा त्या अहवालातल्या पहिल्याच पॅरेग्राफमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्यांनी तो अहवाल दिला आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी म्हटलं आहे की वी आर बीइंग एम्प्लॉईड बाय रोना विल्सन ऑन बिहाफ ऑफ रोना विल्सन म्हणजे हा इंडिपेंडेंट अहवाल नाही आहे किंवा अमेरिकेच्या फॉरेन्सिक कुठल्या याला सरकारने पाठवला आणि त्यांनी तो अहवाल दिला नाही आहे स्वतः जे अक्युज म्हणून आत्ता जेलमध्ये आहेत त्यांनी ती एजन्सी आहे ती सरकारी एजन्सी नाही प्रायव्हेट एजन्सी आहे त्या एजन्सीला त्यांनी एम्प्लॉय केलं आहे आणि त्या एजन्सीने असं सांगितलं आहे की यांचा कम्प्युटर कॉम्प्रोमाइज होता त्यामुळे कालच
केंद्र सरकारच्या एजन्सीजनी तो रिपोर्ट नाकारलेला आहे, हा प्रायव्हेट रिपोर्ट आहे. महापालिका निवडणुकीमध्ये नवीन मित्र किंवा नवीन सोबती जोडण्याची गरज निर्माण होऊ शकते का? नाही, आमच्या भरोशावर आम्ही येणार. तर आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही पत्रकार परिषद पार पडली आणि यामध्ये आवर्जून त्यांनी राज्यपालांना विमान नाकारणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय आणि हे महाविकास आघाडी सरकार जे आहे ते अहंकारी सरकार असून हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका सरकारवरती केली आहे. सध्या राज्यपालांना विमान नाकारणं हा मुद्दा मोठा वादाचा मुद्दा ठरतोय असं बघायला मिळतंय, कारण विरोधी पक्षांकडून विरोधी पक्ष नेत्यांकडून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की खूप टीका होती या घटनेमुळे आणि महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते अहंकारी असल्याची टीका होत आहे या घटनेवरून आणि तोच मुद्दा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या या पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित करत हे सरकार अहंकारी आहे आणि हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. या संदर्भातली बातमी मी देखील वाचली आहे. या बातमीमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर होत आहे. समाज माध्यमांमध्ये काही क्लिप्स फिरत आहेत असं देखील मला सांगण्यात आलं आहे. माझी अपेक्षा आहे की पुणे पोलिसांनी तात्काळ याची चौकशी केली पाहिजे, याच्यातलं सत्य काय आहे हे जनतेसमोर आणलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे एका तरुणीचं अशा प्रकारे झालेली आत्महत्या आणि त्याच्याभोवती तयार झालेलं संशयाचं जे वर्तुळ आहे हे दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करू नये, त्यातलं सत्य पुणे पोलिसांनी बाहेर आणलं पाहिजे. तर यासोबतच आणखीन काही महत्वाच्या बातम्यांची अपडेट अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तूर्त या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमान्य.